त्याला विकू आहे का दादा? नाही ना, विकू बंद करा, पखवाजाला विकू नका देऊ. हरी, पायात कोणी चप्पल ठेवू नका, चप्पल काढून कीर्तन ऐका. स्वामी काज गुरु भक्ती, बेस नका वाढू. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. दादा हॉल मधल्या सारखा आवाज नकोय आपल्याला, हॉल बंद करायचा. हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. सत्य बोले मुखे, दुखवी अनेकांच्या दुखे. हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. निश्चयाचे बळ तुका म्हणे, तेच फळ. हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन निहित पाणी मंडन मंडनाना. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. थोडा अलीकडे घ्या म्हणजे तो आवाज ताडल्या जात नाही. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम शुक्लाम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनी, विणा पुस्तक धारिणीम अभयदम जाड्यंधकारम पहा. हस्ते स्फटिका मालिकम विदधती पद्मासनीं संस्थितां, वंदेतां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां. जयांची किलिया स्मरण, थोडा विकू द्या. होय सकळ विद्यांशाधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे, ते नमस्कारो नि आता विठ्ठल. विठ्ठल हरी. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. फक्त ऑपरेटिंग वाली एकटीच थांबा, बाकीचे त्यांना गप्पा आणू नका प्लीज. कारण तुम्ही गप्पा आणत बसले तर मग आम्हाला कुठं काय पाहिजे हे त्यांना कळणार नाही. आणि ऑपरेटिंग करणारे दादा, तुमचं लक्ष आमच्याकडे असू द्या. फक्त एकच तास माझ्याकडे उरलेला आहे आणि त्या एक तासामध्ये व्यवस्थित आवाज देणं काम तुमचं. गायन चालू असलं की विको वाढवायचा, गायन बंद झालं की मग विको बंद म्हणजे कमी करायचा. व्याख्यान चालू असलं की आता कमी करा. ढळ स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. माझी विनंती असेल जे जेवण करून आले त्यांनी बसल्यानंतर प्लीज बडबड करू नका आणि कीर्तनात विक्षेप करू नका. माझी विनंती असेल जे जे प्रसाद घेताय जेवण करताय, आपापलं ताट घ्यायचं आणि फक्त प्रसाद घ्यायचं काम करायचं. तिकडे जर बोलला तर मग इकडे विक्षेप होतो. म्हणजे अगदी शांततेत आवाज न करता सर्वांनी प्रसाद घ्यायचा आहे. आणि जेवण करता करता कीर्तन ऐकलं तरी हरकत नाही, पण तिकडचा आवाज इकडे येता कामा नाही.
ढल 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 अभंग तुकोबारायांचा बहुतेकांच्या परिचयाचा आहे, बहुतेकांच्या पाठातला आहे. अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराया प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात. या अभंगाद्वारे संत श्री तुकोबाराय म्हणतात, अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे, तुकोबाराय सांगतात की तुमच्या वाट्याला आलेलं कोणतंही काम असो, ते काम जर आपण प्रामाणिकपणे केलं तर त्या व्यक्तीला त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये वेगळी भगवंताची भक्ती करण्याची गरजच उरत नाही. आपण आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे केलेलं काम हीच खरी ईश्वर पूजा, म्हणजे इमानदारीनं केलेलं काम हीच खरी ईश्वर पूजा, असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विढळ अभंगाच्या भावार्थकडे वळण्यापूर्वी अल्प असा परिहार द्यायचा तो असा. परमपुरुष परमात्मा परमाराध्य रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, सकल संतांच्या कृपाशीर्वादाने आणि विघ्नघरता सुख प्रदान करणारा गणराया अशा गणपती बाप्पाच्या गणेश जन्म उत्सवानिमित्त आयोजित, म्हणजे माघ गणेश जयंती उत्सव, गणेश जयंती उत्सव गणपती बाप्पाचा उत्सव आपण दोनदा साजरा करतो, एक भाद्रपद महिन्यामध्ये, पण तो गणपतीचा केवळ उत्सव असतो आणि हा जो माघ महिन्यातला उत्सव आहे हा गणपती बाप्पाच्या जन्माचा उत्सव असतो. ज्यावेळी व्यासांनी श्रीमद भागवत सांगितलं, 18 पुराणांची 6 शास्त्राची निर्मिती लिखाण करत असताना व्यासांनी सांगितलं आणि गणपती बाप्पांनी लिखाण केलं, गणपती बाप्पा थकले आणि आरामासाठी मृत्यू लोकावर आले, तो भाद्रपद महिन्यातला गणेश उत्सव आणि हा जो गणपती बाप्पाचा माघ महिन्यातला उत्सव आहे हा गणपती बाप्पाच्या जन्माचा उत्सव आहे. गजाननम भूतगणाधिसेवितम कपित्त जंबु फलचारु भक्षणम उमा सुतम शोक विनाशकारकम नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम. आद्यत असणारी देवता गणपती बाप्पा, देव पंचायतनामध्ये गणपती बाप्पाला आद्य स्थान आहे आणि या गणरायाच्या विघ्न जीवनातले हरण करणारा आणि आपल्या सगळ्या भक्तांना, जो भक्त नाही त्याला सुद्धा सुख प्रदान करतो. आज काही लोक देव मानत नाहीत पण त्याने आपल्याला मानलंय ना, हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. ज्या दिवशी तो आपल्याला मानणार नाही त्या दिवशी माणसाच्या दारामध्ये गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असा विघ्नकर्ता गणपती बाप्पा आणि गणरायाच्या या जन्म उत्सवा प्रित्यर्थ आयोजित या ठिकाणी 1.5 दिवसाचा गणेशोत्सव श्री क्षेत्र निंबवली गाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणी गुळवी परिवाराच्या वतीने आयोजित, श्री प्रवेशदादा गुळवी आणि सौभाग्यवती कांचनताई प्रवेशजी गुळवी, त्याचप्रमाणे कुमारी जान्हवी प्रवेश गुळवी आणि कुमार दर्श प्रवेश गुळवी या परिवाराने 1.5 दिवसाच्या गणपतीनिमित्त सत्यनारायणाची महापूजा, त्याचप्रमाणे महाप्रसाद आणि गणपती बाप्पाच्या जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी हरिकीर्तनाचं आयोजन केलं. एकदा कांचनताई आणि प्रवेशदादासाठी जोरदार टाळी वाजवा. मी टाळी यासाठी मागत नाही की माझं त्यांनी कीर्तन ठेवलं. दाता तुझी एक जाना जो नारायणास स्मरणी, नारायणाचं स्मरण करून देत असेल. या ठिकाणी त्यांनी सत्यनारायणाची महापूजा, गणपती बाप्पा समोर ज्ञानदान आणि तिकडे अन्नदान या एकच दिवशी सगळ्या गोष्टीचं आयोजन केलं. म्हणून मला त्यांचं फार कौतुक वाटतं आणि मला वाटतं हल्ली आता परमार्थ खेड्यातून लोप पावत चालला ना, आता तो सिटीमध्ये शहरांमध्ये येऊन घुसला की का. आजही पाहा तुम्ही, काही ठिकाणी म्हटलं जातं की खेड्या शहरांमध्ये तेवढी माणुसकी मिळत नाही, पण एक वाक्य बोलू का, वारकरी संप्रदायावरती आणि वारकऱ्यावरती प्रेम कसं करावं हे मुंबईकरांकडून शिकावं. फक्त हे वाक्य मी मुंबईतच बोलत नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात बोलतो आम्ही, मुंबईकरांसारखं प्रेम वारकऱ्यांवरती अजून कोणी करत नाही. म्हणजे अशी पवित्र असणारी ही मुंबई, अगदी महाराष्ट्रालाच काय भारताला आपल्या पवित्र उदरामध्ये सामावून घेणारी ही मुंबई आणि गणरायाच्या समोर आयोजित ही हरी कीर्तनाची सेवा. गणपती बाप्पाबद्दल थोडक्यात आपण गणपती बाप्पाच्या दयेवरती करुणेवरती थोडक्यात प्रवेश टाकून प्रकाश टाकून मी माझ्या अभंगाकडे वळते. गणपती बाप्पा ही सुख प्रदान करणारी देवता आहे आणि दुःखाचं हरण करणारी देवता आहे. गणपती बाप्पाचं आपण जर गणपती बाप्पाच्या सगुण मूर्तीचं जर चिंतन केलं, ध्यान केलं, तर गणपती बाप्पाची सोंड लांब आहे,
गणपती बाप्पाचे कान मोठे आहेत, गणपती बाप्पाची ढेरी सुद्धा मोठी आहे, पण या सगळ्यांच्या तुलनेत डोळे मात्र बारीक आहे. गणपती बाप्पा ही बुद्धीची ज्ञानाची देवता आहे आणि सरस्वती माता ही वाणीची देवता आहे. प्रत्येक ग्रंथाच्या आरंभाला प्रत्येक पुराण निर्माण करत असताना प्रत्येक ग्रंथांमध्ये आपण जर प्रवेश केला तर प्रत्येक ग्रंथाच्या आरंभाला गणपती बाप्पाचं स्तवन आणि वंदना आली. विश्व माऊली ज्ञानोबा रेल येतात. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या ठाब्द्या ठाब्द्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु. तुकोबाराय सुद्धा वंदन करतात. नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत. त्याचप्रमाणे गोस्वामी तुलसीदासजी रामचरित मानस ग्रंथाच्या आरंभाला गणपती बाप्पा आणि माता सरस्वतीची वंदना करतात. मध्ये मध्ये थांबद्या म्हणजे मला स्वर कळेल. वर्णानामर्थ संघाणा रसानाम छंदसामपी मंगलानाम च करतारो हो वंदे वाणी विनायको. उत्तरेतील संत सुद्धा गणपती बाप्पाला आळवतात. अगदी कलगेतुरे करणाऱ्यांनी सुद्धा गणपतीला आळवलं, साधू संतांनी त्यांना आळवलं नाही. अकट बिकट तुझे रूप बिकट बहु सकट निकट कट लगट करा. अकट बिकट तुझे रूप बिकट बहु सकट निकट कट लगट करा. पठ्ठे बापुरा कवीच्या मनाला तुरा. कवीवर्यांनी सुद्धा गणपतीला आळवलं. ढल आधी गणराया आम्ही वंदिला स्वर सुमनांच्या गुंपुनी माळा ही प्रभु चरणाला. आधी गणराया आम्ही वंदिला आधी गणराया आम्ही वंदिला. गणपती बाप्पा ही सगळ्यांची देवता आहे. म्हणून संबंध भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा गणेश जयंतीचा आणि भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बाप्पाचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये होतो. म्हणून आज या वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये संपूर्ण जगताचं कॅलेंडर बदललं आणि त्यातला हा पहिला महिना. म्हणून या पहिल्या महिन्यामध्ये त्या गणरायाला वंदन करूया की गणराया हे वर्ष आणाहीच तर इथून पुढचं जीवन आमचं सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जाऊ. आमच्या हातून देशसेवा राष्ट्रसेवा मायबापांची सेवा गोमातेची सेवा आणि सनातन हिंदू धर्माची सेवा अशीच अखंडितपणे अविरतपणे घडत राहू. ही गणरायाच्या चरणी वंदना. विढळ माझं बोलणं व्यवस्थित कळतंय तुम्हाला? तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. भाजी तेव्हाच चवदार होते ज्यावेळी भाजीतले सगळे एकजीव होतात. नाही तर शेंगदाण्याचं कुटे एका बाजूला, ग्रेव्ही एका बाजूला, बटाट्याच्या फोडी एका बाजूला, पाणी एका बाजूला, असं जर झालं तर ती भाजी टेस्टी लागत नाही, म्हणजे चविष्ट लागत नाही. म्हणून तुम्ही जेवढे माझ्या समोर बसलात हरकत नाही. मला गर्दी नकोय पण दर्दी लोकांची गरज आहे. म्हणून एवढेही असतील पण प्लीज मला खालून तुम्ही रिस्पॉन्स देत चला आणि तुमचे डोळे आणि कान माझ्याकडे असू द्या. विढळ हरी कीर्तनासाठी उपस्थित मृदंगाची सुंदर साथ करणारे परमादरणीय मृदंगाचार्य मृदंग भूषण ताल सम्राट परमादरणीय दादांचं नाव रुपेश महाराज. रुपेशजी महाराज परमादरणीय हरिभक्ती पारायण. सुदामजी महाराज हरिभक्ती पारायण. बुटेरे महाराज हरिभक्ती पारायण. बुटेरे महाराज. हरिचंद्र महाराज. तुकाराम महाराज. राहुल महाराज. त्याचप्रमाणे परमादरणीय हरिकीर्तनासाठी माझे पतिराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आता संक्रांतीचाच कालावधी तो खण्यातच घेते की पण त्याचं मीटर वेगळं लागते बरं का. संप्रदायात संप्रदाय वारीकरी संप्रदाय संप्रदायात संप्रदाय वारीकरी संप्रदाय वारीकरी संप्रदायाचं नाक आहे विना. परमादरणीय भागवताचार्य रामेश्वर महाराज सवणी यांचं नाव घेते. सर्वांनी टाळी वाजून प्रेमाने एकदा विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल विठ्ठल.
माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी सुंदर मंडप डेकोरेशन आणि साऊंड सर्व्हिस दादांनाही धन्यवाद. या ठिकाणी शूटिंग करणारे लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून दोन कॅमेरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मी धन्यवाद देते. उपस्थित सर्व मातृवर्ग, पितृवर्ग, आबाल वृद्ध, सर्व रथी, महारथी, आतिरथी, आतिरिकी सोडून कारण मुंबईला सगळ्यात मोठा धोका पाण्यातून येणाऱ्या शत्रूपासून, या ठिकाणी सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करूयात. विठ्ठल स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती अभंग तुकोबराईंचा आहे, बहुतेकांच्या परिचयाचा आहे, बहुतेकांच्या पाठातला आहे. या अभंगाद्वारे श्री संत तुकोबराई प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात. साधू संतांचा एकही अभंग अथवा ओवी अशी नसेल जी विनाकारण निर्माण झालेली. आज ज्ञानेश्वरी वाचताना आपल्याला आनंद होतो, पण ज्ञानेश्वरी हा परिणाम सुखाचा नाही तर तो दुःखाचा आहे. वेदना होत होत्या माझ्या विश्व माऊलीला, आणि तळतळलेल्या अंतःकरणातून जे उद्गार बाहेर पडले, परिणामी ज्ञानेश्वरी सारखं समृद्ध शास्त्र जगाच्या पदरात पडलं. एखाद्याला विचारा तुम्ही, काका कुठं चाललात? काही नाही, पोरीचा डीएडला नंबर लागला, ऍडमिशन साठी घेऊन चाललो. कुठं चाललात? पोरगा MBBS करतो, ठाण्याला भेटायला चाललो. कुठं चाललात? पोरीचं लग्न जमलं. बसता कळतंय ना, मोकळे बसा, मोकळे असा, फ्रेश बसा. जे मोकळे असतात ते मोकळे मनाचे असतात, जे गालातल्या गालात असतात ते प्युअर आतल्या गाठीचे असतात. वरच्या गाठी सोडता येतात, आतल्या गाठी सोडताच येत. कुठे चाललात? पुरीचं लग्न जमलं, बसता बांधायला. कुठे चाललात अण्णा? काही नाही, पुरीची डिलिव्हरी झाली, दवाखान्यात टिफिन घेऊन चाललो. कुठे चाललात नाना? पहिली मेली म्हणून दुसरी. मी येऊ का खाली माईक घेऊन? गडा गडा बोला गणे, माझ्याकडे वेळ कमी. पहिली मेली म्हणून दुसरी. पुढची टोपी वाली काका तुम्ही तरी बोला. पहिली मेली म्हणून दुसरी. पॉझिटिव्ह विचार करा कीर्तनात आल्यानंतर. पहिली मेली म्हणून दुसरी, दुधाची म्हैस आणायला चाललो. तुम्ही काय केलं मला विचार माहिती नाही, पण सोच बदलो देश बदले गा. सामान्य व्यक्ती घरातून बाहेर पाऊल टाकत असताना विनाकारण पाऊल टाकत नसेल. आज तुम्ही इथे आलात, कोणी दर्शन घेण्यासाठी आले, कोणी गणपती बापाकडे प्रार्थना करण्यासाठी आले, कोणी घरी स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणून. बरोबर बोलते ना मी? विठ्ठल म्हणजे बाहेर, घरातून बाहेर माणूस पाऊल उचलतो त्यावेळी त्याचा काहीतरी स्वार्थ दडलेला असतो. स्वार्थापोटी जगतो तो माणूस आहे. जगाच्या कल्याणासाठी प्रयत्न करतात ते संत आहेत. आज खरा रंग बदलणारा तो माणूस आहे. सारडा रिकामा बदनाम झाला. काळ कितीही वेळ बदलला तरी जनावर स्वतःची मर्यादा कधी सोडत नाही. सगळ्या मर्यादा सोडल्या त्या माणसानं सोडल्या, सगळ्या मर्यादा. जगाच्या कल्याणासाठी जे सदैव प्रयत्न करतात ते साधू संत आहेत. जगाला फसवायचं कसं हे फक्त माणसाला विचारा. काय झालं, एकदा इलेक्शनचा पिरियड होता आणि एक पुढारी प्रत्येक गावामध्ये जाऊन एकच भाषण ठोकायचा, माझ्या प्रिय मतदार बंधू आणि एकदा संधी द्या. अगदी तुम्ही पण पाठच करून ठेवलं. एकदा संधी द्या, गावचा काया पालट करून टाकेल. एक मुलगा म्हणे, साहेब आमच्या गावमध्ये लाईटचीच व्यवस्था नाही. काळजी करू नका म्हणे, सगळ्या घरा घरात मी लाईट प्रकाशित करीन, फक्त मला संधी द्या. दुसऱ्या गावात गेला, भाषण तेच, एकदा संधी द्या, गावचा काया पालट करून टाकेल. एक बाई म्हणे, साहेब आमच्या गावमध्ये पाण्याचीच व्यवस्था नाही, पाणीच येत नाही 8-8 दिवस. म्हणे, काळजी करू नका, घरा घरात पाण्याची व्यवस्था करीन, मला निवडून आणा. तिसऱ्या गावात गेला, भाषण तेच, एकदा संधी द्या, गावचा काया पालट करून टाकेल. एक मुलगा म्हणे, साहेब आमच्या गावात रस्त्यांचीच व्यवस्था नाही. म्हणे, काळजी करू नका, मला निवडून आणा, घरा घरापर्यंत रस्त्यांची व्यवस्था आणीन. चौथ्या गावात गेला, भाषण तेच, एकदा संधी द्या, गावचा काया पालट करून टाकेल. एक मुलगा म्हणे, साहेब आमच्या गावात स्मशानभूमीच नाही. म्हणे, काळजी करू नका, घरा घरा स्मशानभूमी उभारीन. एक दिवस दुसऱ्यांना फसवता फसवता जो स्वतःही फसतो त्याला माणूस म्हटले. तुका म्हणे
टाळा नाही त्याची अवकळा, पण तू का म्हणे टाळा नाही अलीकडे आणा, त्याच्या जीवनात अवकळा, त्याची फजिती झाल्याशिवाय राहत नाही. माणसाने जगाला फसवण्याची कामं केलीत. आज एखादा माणूस भेटू द्या, आपण इथपर्यंत डोकं लावतो की हा माणूस आयुष्यामध्ये मला कुठे उपयोगी पडेल, स्वार्थासाठी जगतो तो माणूस आहे. साधू संतांनी जगत कल्याणासाठी अवतार घेतला. बुडता घे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया. घरातली एखादी महत्वाची गोष्ट असेल तर ती मोठ्या दादाला विचारावी, कारण दादा घर मान्य आहे, सरपंच गाव मान्य आहे, आमदार तालुका मान्य, खासदार जिल्हा मान्य, मुख्यमंत्री राज्य मान्य, प्रधानमंत्री राष्ट्र मान्य, येनोचा अध्यक्ष जगमान्य, परमात्मा विश्व मान्य, संत देव मान्य आहेत, ज्ञानोबाराय संत मान्य आहेत, तुकोबाराय ज्ञानोबाराय मान्य. म्हणून साधू संतांनी जगत कल्याणासाठी काही आवडलं तर टाळ्या वाजवीत जा, तुम्ही खाली बसलेले तेवढेच करू शकतात. काही ना कीर्तनकाराने टाळ्या मागून घेऊ नये, पण श्रोते जर कंजूस असतील तर मग टाळ्या काय सारेच मागून घ्यावं. विठ्ठल जगावरती संतांचे फार मोठे उपकार आहेत. तुम्ही का टाळ्या वाजवायचे असं का म्हणते मी, म्हणजे मला कळेल की माझ्याकडे तुमचं लक्ष आहे. तुम्ही कदरून येऊन इथे तर बसला नाहीत ना, घरून कदरून येऊन भांडणं करून असं तर काही नाही ना, घडाघडा बोलत जगड्या. काय झालं, एकदा सिंहाच्या वरती पुढे उंदीर नाचू लागला. लग्न होतं सिंहाचं, नाचत होता उंदीर, त्या सिंहाला शंका आली, लग्न याचं का माझं, लग्न माझं नाचत हो, कारण उंदीर नाचतच तसा होता. उंदीर इतका नाचत होता, खाली पडला तर कपडे झटकून उठून उभा राहायचा, गाणे बंद झाले, उंदीर जनरेटरच्या आवाजावर नाचत होता. त्या सिंहाला शंका आली, एक तर याची झाली नसावी, नाही तर रात्री याला जास्त झाली असावी. काय झोप, बेचैन झाला बिचारा उंदीर. सिंह बेचैन झाला, उंदराकडे गेला. का रे उंदरा, लग्न माझं नाचतो तू, लग्न माझं का तुझं, तू का नाचतोस? त्या उंदराने उत्तर दिलं, मित्रा आज माझ्या इतका आनंद दुसऱ्या कोणालाच झाला नाही, कारण उद्यापासून तू सुद्धा आमच्याच पार्टीत सामील होणार आहेस, कारण लग्नाच्या आधी मी सुद्धा सिंहच होतो. कोण? उंदीर म्हणतोय, लग्नाच्या आधी मी सुद्धा डरकाळ्याच फोडीत होतो. लग्नाच्या आधी सारे डरकाळ्याच फोडीत असतात, बरोबर आहे ना? अशा किती किती डरकाळ्या आपण बंद केल्या. ती गल्लीतली म्हातारी सांगत असते, भाऊ तुझा बापही अशा डरकाळ्या फोडायचा, कधी हळदीला जायच्या आधी तो गल्ली तो भरून गप्पा आणायचा, तो भांडे पोत्यातून सोडायच्या, तो वैली निघला, तो टेम्पू सगळ पार्सल सासरवडीला जाशी. विढळ बरोबर बोलते ना मी, घरी तुमच्या डरकाळ्या चालतात का? तुम्ही फक्त बाहेरच भाषण ठोकायचे, घरी गेल्यानंतर सगळा एरिया आमचा असतो, मग तुमचा नेटवर्क बंद होतं तिथे. इस रुटिंग की सभी लाईने व्यस्त हे, कृपया थोडी देर बाद दुबारा कोशिश कीजिए. तुम्हाला माहिती आहे घरी भांडणं झाल्याच्या नंतर सुरुवात कोण करतं? सुरुवात आम्ही ना, माघार कोण घेतं? तुम्हाला माहिती आहे घरी भांडणं झाल्यानंतर इकडची पार्टी भांडे का आदळते ते माहिती का तुम्हाला? सांगू का? सांगू का ग? सिक्रेट सांगून टाकू का? पुरुष मंडळी सांगू का? नको सांगा गड्या. हे पा, तुम्हाला चिंता पडली का सकाळच्या नाश्त्याची? असं तर काही नाही ना, मागचे तरी माझा पाठिंबा द्या, मागचे मला तरी पाठिंबा द्या. घरी महिला मंडळ भांडे का आदळतं तुम्हाला माहिती? भांडणं झाल्याच्या नंतर. बर जाऊ द्या, नाही सांगत. सांगू का नको? तुम्ही तरी बोला. बर जाऊ द्या, सांगतेच, मनात खवखो राहील, काहीतरी सांगायचं होतं राहील, सांगायचं होतं राहील. आता आले सरसे आलेच येतं सांगूनच जाते. भांड्यावर तुमचं नाव असतं ना, भांड्यावर तुमचं नाव असतं. नाही तुम्हाला तर तुमच्या नावाला तरी दणाक दणाक. जगाला फसवण्याची कामं माणसाने करावीत, साधू संतांनी जगत उद्धाराची कामं केली. ज्या दिवशी एक शिक्षक खोटं बोलतो त्या दिवशी पिढीचा विनाश होतो, इंजिनियर कडून चुकवते त्या दिवशी एक इमारत बिघडते, ज्या दिवशी डॉक्टर खोटं बोलतात शरीराचा नाश होतो, नेता खोटं बोलतो देशाचा नाश होतो, पण साधू संत खोटं बोलतात त्या दिवशी मात्र संस्कृतीचा नाश होतो. म्हणून आपण खोटं बोललो तरी हरकत नाही, पण साधू संतांनी कधी खोटं बोलू नये.
या भारताची धर्मव्यवस्था साधू संतांवरती अवलंबून आहे. म्हणून साधू जगले तर हिंदू धर्म जगेल, साधू जगले तर सनातन धर्म टिकेल, आणि साधू जर जिवंत राहिले तरच आपला भगवा ध्वज जिवंत राहील. त्या साधू संतांच्या भूमीत आपण जन्म घेतलेली माणसं आहोत. ज्ञानोबा तुकोबराय सारखे संत जर आपल्या भारताच्या भूमीला प्राप्त झाले नसते तर अजूनही मला वाटतं आपल्याला पाखरे धरून शिजून खायचीच वेळ आली असती. अजूनही पाहतो मी मुंबईच्या कोकण पट्ट्यामध्ये मांसाहार होत नाही तोच त्यांचा उपवासाचा दिवस आहे. हे धवल क्रांती नष्ट करायला साधू संतांना किती आतोनात प्रयत्न करावे लागले असतील माई बाप. नाही तर धरा 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 रे मारा 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 रे पाखरं धरून शिजून खायचीच वेळ आपल्याला आली असते. आग लगी आसमान मे सरसरगिरी अंगार अगर संतना होती दुनिया में तो जल जाता संसार. साधू संतांचं आणि टाळे द्यायच्या ना कदरल्यावानी देऊ नका, मनापासून टाळे द्या. कारण जवळजवळ या कीर्तनाला येण्यासाठी मला फार अट्टास करावा लागला. मी 3 स्टॉप घेतले, जालन्यापासून औरंगाबाद, औरंगाबादपासून नाशिक, आणि नाशिकपासून मग हे ठाणे जिल्हा. कारण जवळ मी काल भाऊंना फोनच केला होता, माझी प्रकृती ठीक नाही, थोडासा पाठीला त्रास होतोय, पण त्यांनी फार विनवणी केली, एवढा मोठा अट्टहास केला, जिकडे तिकडे बॅनर लावले, कीर्तनाचा प्रचार आणि प्रसार केला, तुम्हाला आमंत्रित केलं, भाऊंनी विनवणी केली आणि मी त्रास सहन करून तुमच्यापर्यंत आले कीर्तनासाठी. माझी किमान विनंती 1 तासामध्ये आपल्याला खूप छान कीर्तन करायचंय. म्हणून काय आवडलं तर टाळ्यांचा प्रतिसाद द्या, आणि टाळे द्यायच्या असल्या तर कदरल्यावानी देऊ नका, मनापासून टाळ्या वाजवा. विढल भगवंताने अनेक प्रकारच्या योनी निर्माण केल्या, त्याच्यात त्याने आपल्याला जन्माला घातलं, देवाचा उपकार आहे आपलं. ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय आपल्याला दिली. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हस्तस्य भूषणम दानम, सत्यकंठस्य भूषणम, स्वरत्रस्य भूषणम शास्त्रम, भूषणे किम प्रयोजनम. कशात आहे हाताची शोभा, या हाताची शोभा सांगितली त्याच्या भजनात टाळी वाजवण्यामध्ये, आणि या हाताची शोभा परोपकार करण्यामध्ये. माझी विनंती असेल माई बाप आपल्याला, पंढरपूरला तुम्ही पांडुरंगाच्या आळंदीला ज्ञानोबारायच्या देहूला तुकोबारायच्या दर्शनासाठी निघाला असाल, पण रस्त्यात एखाद्या गरीब भिकाऱ्याचा लेकरू जर अंगातला शर्ट फाटल्यामुळे रडत असेल, त्याच्या मायबापात जर त्याला नवीन शर्ट घेऊन द्यायची ऐपत नसेल, तर विनंती असेल रे माझी दादांनो आपल्या चरणाशी, त्या गरीबाच्या त्या भिकाऱ्याच्या लेकराला आपल्या ऐपतीप्रमाणे एखादा कमी किमतीचा होईना हलकं होईना पण नवीन शर्ट घेऊन द्या. ज्यावेळी नवीन शर्ट त्या गरीबाच्या लेकराच्या हातात जाईल त्यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू असतील, त्याच्या मुखावरती समाधानाचं हसू असेल. माई बाप पंढरीच्या पांडुरंगाचं आणि आळंदीच्या ज्ञानोबारींचं दर्शन तुम्हाला त्या भिकाऱ्याच्या लेकरा झाल्याशिवाय राहणार नाही. अरे मंदिर और मस्जिद ओ लोग जाए कि जिनके पास फुर्सत हो, हमारा तो फर्ज बनता है कि किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए. तुम गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे ओ 10 लाख देगा. तुम गरीबों की सुनो. आपल्याकडे अजून एक प्रार्थना म्हणतात साने गुरुजीची, मी पुढे म्हणते माझ्या पाठीमा मागे महिला मंडळ म्हणा, एकदा तुम्हाला चान्स देणार लेडीज फर्स्ट या न्यायाने, आधी तुम्हाला चान्स नंतर पुरुष मंडळीला चान्स. जी बाई म्हणणार नाही तिला तिच्या नवरीची शपथ. आता जिचं प्रेम असेल ती म्हणेल, सगळ्यांनी म्हणायचं बरं का. जी म्हणणार नाही तिच्या तोंडाला इच्छू डसन, आता तरी म्हणायचं. मला माहितीये तुमच्या नवऱ्यापेक्षा तुमच्यात जास्त जीव आहे. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम र पावे म्हणा. खरा तो वा क्या बात आहे, वाग माझ्या चिमण्यानो. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम र पावे. वा
क्या बात है। जगीजे हीनति पतिता, जगीजे वाह, जगीजे दीन पद दलित, क्या बात है। तयाजा ऊन घसवावी जगाला, वाह वाह वाह, खरा तो, क्या बात है। वाह क्या बात है, लता दीदींच्या पुण्यतिथीला तुमचंच भजन, फक्त तारीख खाली नाही असं म्हणू नका गड्या। महिला मंडळ, पुरुष मंडळ एकदा महिला मंडळासाठी जोरदार टाळी वाजवा। खरा तो एकची धर्म शेजार्याची बांधकोरा, बरोबर आहे का प्रवेश दादा, बरोबर आहे का। इकडे ऐकतो प्रकार, एक वाक्य लक्षात घ्या, तुमच्या काळजात उतरून घ्या, किती बांध करू करू इष्टेटी वाढवा, म्हणजे मी शेतकरी वर्गाचा अपमान करते असं नाही, बांध करू करू इष्टेटी वाढवा। उपरण्याखाली हात घालू घालू म्हशी का, आकडे टाकू टाकू मोटरी चालवा, टेबला खालून तुम्ही किती बॉक्सच्या बॉक्स घ्या, लोकांना किती मुडके मोडू मोडू तुमचा प्रपंच थाटा माईबाप, लोकांचे मुडके मोडून लोकांचा तळतळाट घेऊ। पण एक काळज, एक वाक्य तुमच्या काळजात उतरून घ्या, ज्याच्या जीवनामध्ये संपत्तीचा मार्ग चुकला त्याच्या जीवनामध्ये त्याच्या संततीचा मार्ग चुकणारच, ही काळ्या दगडावरची रेघी। दिवसभर एवढे कष्ट करा की रात्री सुखाने झोप घेता आली पाहिजे, तारुण्यात एवढे चांगले जगा, म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे, 4 महिने एवढे कष्ट करा की 8 महिने सुखाने बसून खाताच आलं पाहिजे, आणि या जीवनात एवढा परमार्थ करा की पुन्हा एकदा याच ज्ञानोबा तुकोबाच्या महाराष्ट्रात आपल्याला जन्म भेटला पाहिजे। जीवनात जर तुमच्या नीतिमत्ता असेल तर माणसाचा आठवडा हजारात कडीला जातो, तो कसा जाईल सांगता येत नाही। जीवनातली नीतिमत्ता ढासळी, धाऱ्या वाटत येतं अनमोरी वाटत जातं। तुम्हाला धारण मोरी कळती का? धाऱ्या वाटत येतं अनमोरी वाटत जातं। जीवनात नीतिमत्ता असेल तर माणसाला गोंदपाटावर पण झोप लागते। गोंदपाट, व्हॉट इज दिस गोंदपाट, कळतो ना, पोत पोत। आणि जीवनातली नीतिमत्ता ढासळी, माणसाला फुल इसी मध्ये घाम फुटतो। जीवनात नीतिमत्ता असेल ना, एक वाक्य बोलू गोड, आपण कमवलेल्या संपत्तीला आत्तराचा वास नाही आला तरी हरकत नाही, पण आपण कमवलेल्या पैशाला आपल्या घामाचाच वास असला पाहिजे। आपल्या केशांमध्ये पैशाचा खळखळाट नसावा, पण आपण कमवलेल्या संपत्ती मागे कोणाच्या 1 रुपयाचा सुद्धा तळतळाट नसावा गड्या। काही काहींना एवढी चिंता आहे, माझी पुढची पिढी काय खाईल, तिने भूस खाल्लं तू बनग्या खाय, तुम्हाला भूसण बनग्या काढतात ना, बनग्या बाजरीच्या असतात, बाजरीच्या, त्यांनी खडी खाल्ली तू डांबर खाय, तुमची पुढची पिढी काय पांगळी निघणार आहे का। एक वाक्य लक्षात घ्या माईबाप, लोकांचे मुडके मोडून आणि लुबाडून परमार्थ करायचं नाही। आज जरी तुम्हाला मजा वाटत असेल पण भोगावंच लागतं। आता 4G नेटवर्क आहे, पूर्वी होतं आज्याने करायचं नातवाने फेडायचं, आता 4G, रात्री बोलायचं आणि सकाळी उठून राजीनामा द्यायचा। विढळ जीवनात कर्म प्रामाणिकपणे करा। हाताची शोभा सांगितली दान धर्म करण्यामध्ये, कशात आहे पायाची शोभा? मला असं वाटतंय पायाची शोभा, पाऊले चालती, आता पुरुष मंडळी महिला मंडळ तोंडाला कुलूप लावा, नाहीतर पप्प्याचे पप्पा एकटे पडले, पप्प्याचे पप्पा एकटे पडले, हा बंटीचे पप्पा, असं काही करू नका तुम्ही, तुम्ही शांत बसा। आता पुरुष मंडळी, जो व्यक्ती म्हणणार नाही त्याला त्याच्या बायकोची शपथ आहे। पाहू कोणाचं कोणावर किती प्रेम आहे। आता पाहुले चालती पंढरीची वाट, म्हणा पाहुले, आजी तुम्ही नका ना म्हणू। आता पुरुष मंडळी येतात, आता इकडचे पण खुर्चीवर बसलेले, ह्या मरत असतात बरं का। मग आता एकच भेटा ना, हाय त्या टिकवा रे बाबा हो। पाहुले चालती
सुखी संसाराची वा सुखी संसाराची आवुले चलती त्यांचा आणि तुमचा अजिबात फरक नाही. फक्त त्यांचे भोंगे सॅमसंगचे तुमचे आवूजेचे फक्त फरक एवढा आहे. कारण आपण व्यसन करत नाही आणि मग पुरुषांचे व्यसन करून करून गळे आवाज फार खराब होतात. पाऊले चालती दुकानाची वाट. आता दुकानात जायची गरज नाही, आता दुकानात भेटते. माझी विनंती सरकारला, त्यांनी तुम्हाला घरोघर नळ देताना दोन दोन द्यायला पाहिजे. एका नळातून पाणी आणि दुसऱ्या नळातून ढोसा पिढल. पायाची शोभा सांगितली, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नाही. संत जाती घरी कीर्तना त्यांच्या चोरुनी न्याव्या वाहना. एका बाईला म्हटलं, बाई काय भाग्यवान आहात तुम्हाला मारकरी नवरा भेटला. ते म्हणे, ताई कशाचा मारकरी, रोज कीर्तनाला जातेत नवीन चप्पलचा बूटचा जोड दिसला का घरी घेऊन येते. जेव्हापासून आमचे मालक कीर्तनाला जाऊ लागले तेव्हापासून घरात कोणाला नवीन चप्पल घ्यायची गरजच पडत नाही. सगळ्यांच्या चप्पलचे नंबर अगदी तोंडपाठ करून ठेवले, बरोबर उचलून घोरी घेऊन येते. मिळालं पायाची शोभा सांगितली तीर्थयात्रा करण्यात. कशात आहे डोळ्याची शोभा, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. ज्या पांडुरंगाने दोन खांदे दिले मला सांगा, खांद्यावर विणा घ्यावा का नातू घ्यावा? तुम्ही फारच सिरियसली झाले. खांद्यावर विणा घ्यावा का नातू घ्यावा? तुम्हाला घरी भाकरी पाहिजेत ना, सुनबाई देते का त्याच्याशिवाय? मी नातू घेऊ नका असं म्हणणार नाही. नातू घ्या, नात सुद्धा खांद्यावरती घ्या, पण नातू घेताना हा नातू नाही तर हा साक्षात बालकृष्ण आहे असं समजून त्याला खांद्यावरती घ्या. ही नात नाही तरी माझी मुक्ताई, ही राधा राणी असं समजून तिला खांद्यावरती घ्या. नात नातू खांद्यावरती घ्या. पण ज्या पांडुरंगानं हा खांदा विना घेण्यासाठी दिलाय, आधी विना खांद्यावरती असू द्या आणि मग नात नातू खांद्यावरती असू द्या. आणि चार जणाच्या खांद्यावर जायच्या आत खांद्यावर विना असू द्या. नरदेहाची सार्थकता सांगितली भक्ती करण्यामध्ये. त्या भक्तीला नवविधा स्वरूपामध्ये गायलं. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवदा भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावीच. पण या नवविधा भक्तीपैकी एकही भक्ती तुमच्याकडून सहज शक्य होत नसेल तर महाराज सांगतात हरकत नाही, नाही तुम्हाला या नवदा भक्तीपैकी एकही भक्ती जमत. वाट्याला आलेलं कर्म फक्त प्रामाणिकपणे करा. सेवक असाल तर मालकाची सेवा, शिष्य असाल तर गुरुची सेवा, पुत्र असाल तर मायबापांची सेवा आणि पत्नी असाल तर उभ्या आयुष्यामध्ये आपल्या पतीची सेवा प्रामाणिकपणे करणे हीच खरी ईश्वर भक्ती अभंगाचं प्रथम चरण. स्वामी तज गुरु भक्ती, स्वामी तज Oh,
स्वामी का जगुरु भक्ति पितृ वचन सेवापति हरी प्रथम चरणामध्ये तुकोबराय सांगतात नाही तुम्हाला वाळण दिला जाता येत माऊली सोहळ्यामध्ये हरकत नाही पंढरीला जाता येत नाही दर्शनासाठी हरकत नाही देहूला जाता येत नाही पैठणला जाता येत नाही हरकत नाही तुम्हाला नामस्मरणे घेऊन नामस्मरण करता येत तुम्हाला देवपूजा करता येत नाही हरकत नाही हरिपाठाला जाता येत नाही हरकत नाही काकडा करता येत नाही हरकत नाही गावच्या मंदिरात जाऊन दर्शन करता येत नाही हरकत नाही हे सोडून करणारे सोडायच्या नादी लागू नका बरं का ज्याच्याकडून सहज शक्य होत नाही हरकत नाही फक्त वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करा ज्याचं कर्म प्रामाणिकपणे माई बाप त्याला स्वतःचं घर सोडायची गरज नाही एक दिवस जगाचा मालक त्याचं घर सोडून घर चालत तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही हे सकरो के घर आवे राम मातंग ऋषीच्या मुखातले वाक्य शबरी मला देव भेटेल की नाही माहिती नाही पण तुझी भक्ती जरी एवढी शुद्ध असेल तरी एक दिवस जगाचा मालक तुझ्या आश्रमात तुला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही सुदामजी द्वारकेला जातात मुठभर पोहे घेऊन हे साधन भक्ती पण राम शबरीच्या आश्रमामध्ये येतात ही सिद्ध भक्ती आज सगळा वारकरी संप्रदाय पंढरीला जातो आषाढीला साधन भक्ती पण पंढरीचा मालक सावता महाराजांच्या मळ्यात त्यांचं दर्शन घेण्यासाठी येतो हे मात्र सिद्ध भक्ती भीलनी परम तपस्विनी शबरी जा कोना दर्शन देंगे कब दर्शन देंगे राम परम हित कारी रस ताने गत शबरी की उमर गई सारी रस ताने गत शबरी की उमर गई सारी पहिली भक्ती सांगितली स्वामी काज कशाला भक्ती म्हणतात आहे माई बाप स्वामी काज आपल्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नाचं आवतन घेऊन तान्हाजी मालुसरे राजगडावरती गेले दुरून पाहिलं आऊसाहेब जिजाऊनी की तान्हाजी आलेत सांगितलं राजा तान्हाजी आलेत आपल्या पोराच्या लग्नाचं आवतन घेऊन आऊसाहेबांनी घाई घाईनं औक्षणाचं ताट सज्ज केलं आणि तान्हाजीची ओवाळणी केली तान्हाजीनं विचारलं आऊसाहेब या ताटामध्ये ओवाळणी घालो म्हणून आम्ही काय घालावं तानाजी ओवाळणी तशी अवघडे विको नको या नंतर द्या कोंढाळा गडाची राजांना जराशी चिंताच वाटते तानाजी आम्हाला कोंढाणा गड तुम्ही ओवाळणी म्हणून द्याल का औक्षणाचं ताट हातामध्ये होत अक्षदाची वाटी बाजूला सारली तानाजी मालुसरीनी आणि तानाजी मालुसरी कडाडले राजा मजबूत आवाज द्या ना याला हाय तो आवाज घालवला तुम्ही मिढल राजा आधी लगेन कोंढाण्याच आणि मग माझ्या राहिबाच समोरचे साऊंड जरा खोला अक्षदाने भरलेली वाटी बाजूला सरली आणि तान्हाजी मालुसरी कडाडले काय घालू ओ वडनी राज माता तुग महान शिवा बसला शेजारी ओ वाईल प्रेमान आवाज खुलू द्या आणि ट्रबल वाढवा पीड वाढवा काय घालू ओ वडनी राज माता तुग महान शिवा बसला शेजारी ओ वाईल प्रेमान जय हो एक साठारी वाजवा लगी नला विना कोंढाण्याचा
वर्षानंतर आमच्या रायबाला सौराज्याच्या फौजेमध्ये सामील करून घ्या हो राजा, जातोय हो राजा आम्ही, या हो आमचा मुजरा, या हो आमचा मुजरा, हा मुजरा घ्यावा शेवटचा मित्राचा बाबा, हा मुजरा घ्यावा सांभाळ करा पुत्राचा, सरदार रायबा माझी हे तू अंतरी जा, गड घेतो तरी समाग येतो, गड घेतो तरी समाग येतो, नाही तर धरतो रस स्वर्गीचा, रस स्वर्गीचा दे स्वतःच्या प्राणाची रक्ताच्या थारोळ्यामध्ये प्राणाची आहुती देणारे तानाजी मालुसरे समोर ठेवा, आपल्या लक्षात येईल माईबा स्वामिकाच कशाला म्हणतात, रक्ताच्या थारोळ्यामध्ये स्वतःच्या प्राणाचं बलिदान देणारे असाच आवाज खोलू दे, भारतीय जवान समोर ठेवा आपल्या लक्षात येईल स्वामिकाच कशाला म्हणतात, त्या भारतीय जवानाला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज नाही, ती एक प्रकारची भक्ती स्वामिकाज, दुसरी भक्ती सांगितली गुरु भक्ती, शिष्य असाल तर गुरुची सेवा प्रामाणिकपणे करा, गुरुदेव तुम्हारी प्रबल वाढवायचं मीड वाढवा, जे जे हो आणि समोरचे मॉनिटर थोडे खुलू द्या, गुरुदेव तुम्हारी जे जे हो, सद्गुरु गुरु मेहरबान तो गदाबी पहलवान, गुरु मेहरबान चेला पहलवान, सद्गुरु जगात सर्वश्रेष्ठ सांगितलं, तिसरी भक्ती सांगितली पितृवचन, पुत्र असाल तर आयुष्यामध्ये आपल्या माय बापांची सेवा प्रामाणिकपणे करा, एक वाक्य सांगू माई बाप, एक लडकी देखने के लिए जाओ तो दस दस खडी रहती, हे जवानी का जज्बा आहे, एक लडकी देखने के लिए जाओ तो दस दस खडी रहती, ये जवानी का जज्बा आहे, पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती, ये माँ बाप की दुआ का असर है, जगात सगळं मिळेल रे माझ्या दादांना,
पण मायबाप मात्र पुण्याईने मिळतात म्हणून पसंतीने मिळणाऱ्या पत्नीसाठी पुण्याईने मिळणाऱ्या मायबापांचा कधी त्याग करू नका. ओ कोण सी चीज आहे जो यहां पर नहीं मिलती, सब कुछ मिलता आहे पर मां नहीं मिलती. ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल पण मातीआड गेलेली मायबाप पुन्हा नाही दिसू शकेल. आई असा दिवा आहे जोपर्यंत असतो तोपर्यंत दुसऱ्याच्या समर्पणासाठी जळत राहतो, दुसऱ्यांना प्रकाशित करत राहतो, असे तोपर्यंत किंमत कळत नाही. एकदा गेल्याच्या नंतर किती हंबरडे फोडा तुम्ही, कोणे कोपऱ्यामध्ये जाऊ. मायबाप एकदा गेलेले परत नाही मिळत रे माझ्या दादांना. आई काय मावशी असते, आई काय आत्या असते, आई काय चुलती असते. जगात सगळे नाते गोते एका बाजूला आणि एकटी माय एका बाजूला. तुम्ही श्रीमंत असाल तर जग तुमच्या पाठीमागे असेल, तुम्ही सुंदर असाल तर हजार मुली तुमच्या सौंदर्यावर फिदा असतील, तुम्ही गोड बोलत असाल लोक तुमच्या कीर्तनाचे फॅन असतील, तुम्ही गोड तुमचा आवाज असेल तर लोक तुमच्या आवाजाचे फॅन असतील, तुम्ही गोड वाजवत असाल तर लोक वाजवण्यावर प्रेम करतील. काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारा जगाच्या पाठीवरचे एकमेव पात्र ते म्हणजे आईचं अंतकरण. लहान होतो रे दादांना आपण आईची कूस ओली ठेवत होतो, त्यावेळी कोरड्या जागी आपल्याला झोपायची आणि ओल्या जागी माय निजायची. आता मोठे झालात ना त्या आईचे डोळे पाणवले जातील असा एकही शब्द नका बोल. फार अट्टहास केला गड्या तिने, काही माता माऊल्या मी अशा पाहिल्यात इतकी परिस्थिती बिकट असताना सुद्धा आपल्या आई बाबाच्या नावासाठी नांदल्यात. त्या नवऱ्या त्रास देतो, सासू सासऱ्यांनी त्रास दिला, पण आपले लेकरवाळ मोठे झाले ना चांगले दिवस येतील या आशेवरती त्या माता माऊले जिवंत जीवन जगले. लहान असताना नवऱ्याने त्रास द्यावा, ती बाई बापाच्या दारात गेली ना तर नवऱ्याचं गारण कधी करत नव्हती, फक्त बाबा माझा नवरा बाहेर ना देवासारखा वागतो, घरात आले की मला हानमार करतो, बाबा घरात एक रुपये देत नाही होतो, मला साडी घेऊ नका चोळी घेऊ नका, माझे लेकर लहान लहान ना हे लेकरांचे शिक्षण करण्यासाठी फक्त वह्या पुस्तक घेण्यासाठी फक्त मला मदत करा. पडते पाया तुमच्या बाबा काय मागणे मागू बाबा, काय मागणे मागू तुम्ही आधार केवडा कसे कुणाला सांगू बाबा, कसे कुणाला सांगू बाबा. काय पांडुरंगाची किमया असेल जिचा नवरा घव असतो ना, पांडुरंग त्याच्या पदरात अशी चांगली कुलवान बाई घालतो ना, आयुष्यभर आपल्या बापाच्या इज्जतीसाठी जी जगत राहते माई बाप. भारतासारखी स्त्री तुम्हाला जगात शोधून सापडणार नाही रे, बाहेर गेलात ना एका महिन्यात ती दुसरं लग्न करती, एका महिन्यात. आपल्या भारतामध्ये अशा कुलवान स्त्रिया दिल्या, नवऱ्याने किती त्रास दिला, आयुष्यभर त्याच्यासाठी त्याच्यासोबत प्रामाणिकपणे राहतात आणि मुलं मोठाले झाल्यानंतरही मला सुखाचे आणि चांगले दिवस येतील. पण काय ना कधी कधी खोडी लाव शकतच नसतं माई बाप. असं म्हणतात की जितेची खोड मेल्याशिवाय जातच नाही, आयुष्य जात पण त्या बिचारीला कधी सुखाचे दिवस येतच नाही. विनंती असेल माझी दादांनो, आयुष्याचं समर्पण ज्या आई बापांनी आपल्यासाठी केलं उभ्या आयुष्यामध्ये, ज्याला आई बाप कळाले त्याला वेद कळाले, ज्याला कळाला बाप त्याला कळाला विठोबा, ज्याला कळाली आई त्याला कळाली रखुमाई. तुका म्हणे माय बापे ही तो देवाची स्वरूपे, ही तो देवाची स्वरूपे. विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी,
सावळी ग माझी माय मला किती प्रेम दे भिजला गो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी आई थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार प्रचंड भूक लागलेली असते पण विंचवीला भगवंतांनी स्तनच दिलेलं नाही तिला स्तनपान करता येत नाही काय उपकार आहे त्या पांडुरंगाचे त्याने हिंस्र प्राण्यांमध्ये सुद्धा आणि विषारी कीटकांमध्ये सुद्धा मातृतुळ्य एवढं ठासून भरलंय जगासाठी बाई वेश्या असते पण आपल्या लेकरांसाठी मात्र ती माय असते कुपुत्रो जायते कुचिदपी कुमाता न भवती जगाला दंश करणारी सर्पिणी जगाला दंश करणारा तो विंचू काय पोटचं दुःख अवघड असतं माई बाब फार पोटचं दुःख अवघड आहे ज्यावेळी अंड्यातून पिले बाहेर येतात पिले जवळ येतात विंचविणीच्या तेव्हा ती विंचवीन अंग चोरून धरते पिले अंगावरती चढतात तिला स्तनच नाही ती अंग चोरून धरते आणि भुकेने व्याकुळ झालेले विंचवाचे पिले जन्मदाईच्या आईचेच लचके तोडतात लचके तोडतात लचके तोडतात काही दिवसांनी जन्मदाती आई संपलेली असते पण पिलांचं पोट मात्र भरलेलं असतं या ईश्वराच्या सृष्टीमध्ये स्वतःचं अस्तित्व नष्ट करून तुमचं अस्तित्व जगाला दाखवणारी फक्त माई छातीत लाता सहन करून आपल्या लेकरांना पोटभर दूध पाजणारी जगाच्या पाठीवरती फक्त माई आईच्या प्रेमाची सर जगात कोणालाच येऊ शकत नाही रे माझ्या दादानं विनंती असेल तिसरी भक्ती सांगितली पितृवचन माझी विनंती असेल जेवढे कॉलेजला जातात सर्व माझे बंधू आणि भगिनी जेवढे कॉलेजला जाणारे तरुण आणि तरुणी आहेत विनंती असेल माझी आयुष्यात तुम्ही तुमचे सगळे निर्णय स्वतः घ्या आयुष्यात तुम्हाला कोणत्या साईडला जायचं तर जा इंजिनिअरिंगला जा मेडिकलला जा वाटेल तसे कपडे घाला चापून चोपून शोभून जीनची पॅन्ट घाला याच्या पुढे काय जाऊन सांगू तर माझी विनंती असेल माझ्या भगिनीला आयुष्यात सगळे निर्णय तुम्ही तुमचे घ्या पण लग्नाचा निर्णय घेत असताना मात्र तुमच्या बापाला डावलू नका गडे पळून गेलेल्या पुरीला पुन्हा जगात माहेर उरत नाही मी प्रेमाच्या विरोधात नाही आवडला एखादा तर निदान सांगून पहा तुम्हाला मी कोणाला उद्देशून बोलते अशातला भाग नाही आवडला एखादा तर सांगून पहा नाही तर मग त्याच्यावर लई प्रेम होत काढी लागली तर ह्या प्रेमाला पस्तीस पस्तीस तुकडे करते ते प्रेम असू शकत नाही मी बोल बरोबर बोलते ना मी काही चुकत असेल तर मला भर कीर्तनात गोळ्या घाला पण मी खरं बोलत असेल माझं ऐकावं लागेल तुम्हाला पस्तीस पस्तीस तुकडे करतं हे प्रेम नाही वासना आहे प्रेम अतिउच्च सरोवरातलं कमळ आहे आज आम्ही चिखलात आणून टाकले आणि त्या प्रेमाचा अपमान लावला चुकीची गोष्ट आहे आवडत असेल एखादा सांगून पहा बाबा मला तो मुलगा आवडतो तुम्ही दोन तास कॉलेजमध्ये ते पोरग काय करतात हे पाहतात पण दिवसातले 22 तास तो काय झकमारी करतो हे पाहण्याचं काम आपला बाप करत असतो तो काय दुश्मन नाही आपला 18 वर्ष ज्या बापाने आमच्यावरती 20 वर्ष जीवापाड प्रेम केलं 2 वर्षाच्या कॉलेजच्या ओळखीपोटी 20 वर्षाच्या प्रेमाचा गळा नका दाबू ग माझ्या भगिनीने एक विनंती असेल माझी तुम्हाला आवडला एखादा तर सांगून पहा प्रेम करू नका असं मी म्हणणार नाही एखादा आवडला तर सांगून पहा बाबा त्याचा बॅकग्राऊंड पाहतो आपला बाप हे काय आपले दुश्मन नाही घरात चौथी पोरगी जन्माला आली सगळं घर रुचलं होतं पण आपला बाप आपल्या जन्मावरती हसत होता हे काय पाप आहे का त्याच जन्मदात्या आईने 2 तास त्या पोरीला जन्माला आलेल्या पाजलं नाही स्तनपान केलं नाही का चौथी पोरगी झाली म्हणून तुम्हाला जन्म देणारी माय तुमच्यावरती रुचली होती पण तुमचा बाप मात्र तुमच्यासाठी हसत होता मला पोरगी झाली हरकत नाही
हे काय पाप आहे का त्याचं? बापाची परिस्थिती गरीब होती, कॉलेजला जात असताना बापाने फाटलेली चप्पल पण तिला खेळा मारून आणली, चांभाराकडून शिवून घेतली, पण आपल्या पोरीला कॉलेजला जाते ना नवीन सॅन्डलचा जोड घेऊन दिला, हे काय पाप आहे त्या बापाचं? त्याने महिना महिना दाढी केली नाही, मी थोतान तुमच्या समोर सांगणार नाही, अजूनही काही घराघराचं हे चित्र आहे माई बाप। त्या बापाने महिनाभर दाढी केली नाही पण पोरीची कॉलेजची फी भरली, हे काय त्या बापाचं पाप आहे का? असं काय त्या बापाकडून चुकलं की पोरी पळून जाऊन लग्न करू लागल्या? माझी विनंती असेल प्रेम करा, प्रेम करू नका असं म्हणणार नाही, पण आपल्या बापाने आपल्यासाठी जो वर नियोजित करून दिला, लग्न झाल्यावर त्या नवऱ्यावर काय प्रेम करायचं तर करा गड्या, पण दोन चार वर्ष स्वतःला सिद्ध करण्याचे मिळाले कॉलेजचे, या दोन चार वर्षामध्ये टाइमपास नावाची गोष्ट करू नका, विनंती असेल। इतकं शिका, अभ्यास करा, आपल्या बापाचं नाव जगात उज्ज्वल करा, स्वतःवरच्या पायावरती उभे राहा, एका चढ एका पोराची लाईन तुमच्या बापाच्या दारात तुमच्यासाठी लागल्याशिवाय राहणार नाही गडे, एका चढ एका पोराची लाईन लागेल, पण मला वाटतं पोराची लाईन लागण्यासाठी पोरगी पण घरात लागते ना, एम आय राईट? एम आहे राईट, तुम्ही काहीच बोला ना राव, तुम्ही ऐकताय ना, तुम्हाला जागोजागी समाधी लागली असं वाटतं, तुम्हाला जेवण लागवत झालं नाही ना, असं तर काही नाही ना, नाहीतर बाहुने घरातून पोरगी धबधब्या खाली सापडायची या चुकीच्या गोष्टीत विढळ। पोरींनी पळून जाऊन लग्न करू नका, आणि विनंती असेल माय बापाला पोरावरती बंधन लादू नका, आयुष्यात काय त्यांना निर्णय घ्यायचे थोडासा मोकळा श्वास घेऊ द्या त्यांना, एकदा त्यांची विचार काय म्हणतात, त्यांना कोणत्या बाजूची आवड आहे विचार घेत चालू माई बाप। आपले प्रत्येक निर्बंध जुन्या व्यक्तींनी नव्या पिढीवरती लादायचे नाही, जुन्या पिढीने थोडासा कर्मटपणा दूर ठेवावा आणि नव्या पिढीने थोडासा उर्मटपणा दूर ठेवावा, म्हणजे दोघांनाही जमेल। विढळ असे पोरपोटी जन्माला यायला भाग्य लागतं, किती सुंदर आणि देखणं नजर लागेल असं गर्वांनी लगड काय महाराज लोकांचं मानसशास्त्र बऱ्यापैकी, आम्हाला घरात पावलं टाकल्या टाकल्या कळतं, जसं म्हणतात की शेतावरून भाताची परीक्षा बरोबर आहे ना, आणि घराची कडा अंगण सांगतं, पाऊल टाकल्या टाकल्या कळतं की या घरामध्ये कोणत्या स्वभावाची माणसं राहतात, आल्यानंतर प्रसन्न वाटलं आणि एवढ्या मोठ्या प्रेमाने या ठिकाणी आम्हाला इतक्या लांबून आमंत्रित केलं, तुम्ही परभणी टाकून मॅपला कळेल आमचं गाव किती दूर आहे, एवढा सुंदर अट्टास केला, सुंदर घर बांधलं, अशी पोरपोटी जन्माला यायला सुद्धा भाग्य लागतं, तयाचा हरी का वाटे देवा, आपुलिया गीता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया। असे पोर जन्माला आल्यानंतर काही ढोसणारे येतं, पुड्या खाणारे पोरे, तरी पण मायबाप म्हणतात आमच्या सारखे पोर गावात नाहीत, आणि घरी येताना नीट येतच नाही, झुलत झुलतच घरी येते, जरा झुलत झुलत येणाऱ्या पोरांवर मायबाप प्रेम करतात, इतकं प्रेम करतात, मला वाटतं इतके प्रवेश दानांसारखे कर्तृत्ववान पोर जन्माला आल्यानंतर त्यांच्यावरती मायबाप किती प्रेम करत असतील, आणि अशा मुलांचा हेवा सगळ्यांनाच वाटावा, समाजात सुद्धा वाटावं मायबाप, चांगले मायबाप भेटायला भाग्य लागतं, तशी चांगली पोरपोटी जन्माला यायला सुद्धा भाग्य लागतं। जियो तो ऐसा जियो कि तुम्हारे जीने से हजारों जी, वरना जीना भी क्या उसी का नाम है, अरे दूसरों के जख्मों पर तो कवी भी पेट भरते, जगावा असं माई बाप, निदान आपल्या गावातल्या लोकांनी तरी आपल्याला चांगलं म्हणलं पाहिजे, गाव दूरची गोष्ट आहे, जगावा असं निदान आपल्या गल्लीतल्या लोकांनी तरी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, या पुढे जाऊन सांगू, जगावा असं निदान आपल्या घरातल्या लोकांनी तरी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, जगावा असा निदान आपल्या मुलांनी आणि सुनेनी तरी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, आयुष्यच किती दिवसांचं आहे मैबा, आयुष्यच किती दिवसाचं, आपण चॅलेंज करत राहतो आणि यमाने आपल्याला चाल दाखविली म्हणजे काय करणार आहेत आपण, विनंती असेल माझी मैबा, उद्याचा सूर्योदय आणि सूर्यास्त कुणाच्या नशिबात आहे, इथं बसलेल्यापैकी कोणाचं काय होईल ना, आम्ही घरी जाईपर्यंत आम्ही आमच्याच घरी जातो का यमाच्या घरी जातो का देवाच्या घरी जातो, कोरोना पर्यंतच आपलं आयुष्य म्हणजे आपला पगारी
आणि तिथून पुढे मिळालेलं बोन मिळालेलं आयुष्य म्हणजे बोनस आहे. आता नीट वागणे म्हणजे तिसरी आणि चौथी लाट न येणे. जग इकडच्या तिकडे झालं कोरोना, पण आपण वाचलोत, आपण जगलोत. याचा अर्थ पंढरीत असलेल्या पांडुरंगाचं प्रेम आपल्यावरती, बरोबर आहे ना? पंढरीत असलेल्या पांडुरंगाचं प्रेम आपल्यावरती. अरे हिऱ्या मोत्यानं सजला जातो श्रीमंताचा बालाजी, हिऱ्या मोत्यानं सजला जातो श्रीमंताचा बालाजी, पण बेला फुलात होतो माझा विठोबाराजी, बेला फुलात होतो माझा विठोबाराजी. आयुष्य एवढं चांगलं जगा माईबा. वैर कोणाशी आणि द्वेष मत्सर दुरावा कोणाशी धरूस नका रे. उद्याचा सूर्योदय कोणाला दिसतो कोणाला नाही, विनंती असेल माझी. आपला आपल्याला मोक्ष आणि मुक्त ह्या फार दूरच्या गोष्टीत जिवंतपणे आपल्याशी सगळ्यांनी चांगलं वागणं आणि प्रत्येकाच्या मनात आपण घर करणं, यापेक्षा मुक्ततेची अवस्था जीवनात कोणतीच नसेल माईबा. विनंती असेल कोणाशी तुमचा वैर असेल, इथून गेल्या गेल्या सकाळी पहिला फोन त्याला करायचा. 15-20 वर्ष झाली तुझ्यासोबत वैरत्व पत्करलं, पण कोणता क्षण शेवटचा असेल काही सांगता येत नाही. बाबा ये रे, मला तुला भेटायचं आणि मला तुला बोलायचं. एका मिठी मारून आयुष्यातले सगळे द्वेष मत्सर संपवा रे माझ्या दादांना. आयुष्यातले सगळे द्वेष मत्सर संपवा. जगतात सगळे जगण्याला अर्थ असावा, मरतात सगळे त्या मरण्याला सुद्धा अर्थ असावा. पुसणार कोणी असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे, आणि आपल्यानंतर कोणी रडणारच नसेल तर माणसाचं मरणही व्यर्थ आहे. आपण गेल्यानंतर जगाने आपल्यासाठी रडावं, यासाठी फार चांगलं वागावं लागतं. स्वार्थ बाजूला ठेवावा आणि सगळ्याशी गुण्या गोविंदाने वागावं. हा स्वर्ग आहे माईबाप, हा स्वर्ग आहे. मला वाटतं निदान समाजात चार लोक तुम्हाला पाहिल्याच्या नंतर रामराम घालतात. लोक तर घालतात, लोक तोंडावर रामराम घालतात आणि तो माणूस गेला का म्हणतात बावळट येते, मूर्ख येते. तोंडावर कोणी कोणाला चांगलं बोलत, पण घरातल्या लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं. सुनांनी पुढे पुढे करावं, सुनाला सासऱ्यानी बाई मुलीसारखं प्रेम करावं. सुनेने सासूला आई समजावं, त्या सासूने आपल्या सुनेला मुलगी समजावं. सगळ्यांनी एकमेकांशी इतकं प्रेमाने वागावं, यापेक्षा जीवनातला स्वर्ग दुसरा कोणता नाही गड्या. हा स्वर्ग आहे माईबा. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. कधी कधी मला असं वाटत की एखादी सुंदर साडी बिडी घालून पूजेसाठी रेडी झाली ना, सुंदर टकाटक, एखाद्या सासूने म्हणावं बाई सुनबाई एक मिनिट थांब, पटकन तिने मध्ये जावं, मीठ मिरच्या मोहरी बिबुआ चार वाटाची माती, डोक्याचे केस घर झाडायचे केर सुनी, आंग घासायचा दगड. तुमच्याकडे काढतात की नाही मला माहिती नाही, पण आमच्याकडे या सगळ्या गोष्टी लागतात. पटकन तिने घरातून जे मिळेल ते आणव, पटा 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 आपल्या सुनीच्या अंगावून उतरावून तिची दृष्ट काढावी. काय देखणी दिसते माझी सुनबाई, आज तुला सगळ्यांची नजर लागू नये, माझ्या सुनबाईला माझीच नजर लागते की काय. तुमच्या पोरी सजल्या दजल्या तर तुमच्या पोरींचे काढतात ना ग, बोला ना, मग वाजवा ना टाळी. तुमची पोरगी टाळ्या फार कमी आल्या गड्या मला, तुमची पोरगी नटली थडली तर तिची दृष्ट काढतात ना, बरोबर आहे ना. मग आम्ही सुद्धा कोणाच्या तरी मुलीच आहोत ना, आम्ही आमच्या मायबापाचं घर सोडून तुमच्या घरी आलो. विनंती असेल माझी, त्या सासूने जर त्या सुनेला आपली मुलगी मानलं तर का तिच्या मनामध्ये दयेचा आणि प्रेमाचा ओलावा निर्माण होणार नाही, हा प्रश्न आहे माझा. आता ही जबाबदारी आता सुनेची सुद्धा आहे, बरं का प्रवेश भाऊ. सुनेने कधी कधी सासूचं कौतुक करावं, सासूबाई तुम्ही इयत्ता तर पहिली सुद्धा शिकल्या नाही, तुम्हाला सही सुद्धा करता येत नाही, तुम्हाला म्हटलं नकारा सही तुम्ही म्हणता चोळाशाही, लेफ्ट हँड थम्सअप, निशाणी डावा अंगठा, तुम्हाला साधी सही सुद्धा करता येत नाही. पण सासूबाई अनारसे करावेत ना तर ते तुम्हीच करावेत. तुमच्याकडे आहे का हा सॉफ्टवेअर अनारशाचा? नाही का? शंकरपाळ शंकरपाळे आहे का? तुम्ही बांगलादेशातले घुसखोर आहेत का? कमाच्या जन्मात दक्षिण आफ्रिकेच्या खंडात जन्माला आलते अनारसे? बरं तुमच्याकडे करंजा आहेत का सासूबाई? आहेत का? काहीतरी बोला ग तुम्ही. करंजा कराव्या ना सासूबाई, तुम्हीच कराव्यात. अख्ख्या निंबोरे गावात, बरोबर आहे ना, अख्ख्या निंबोरे गावात तुमच्यासारख्या करंजा कोणालाच जमत नाही. ती सासूबाई म्हणून सुनबाई तू मेकअप करून साडी घालून रेडी राहा, आजचा सारा स्वयंपाक मीच करते. कौतुक करा ग माझ्या ताई, कौतुक करा. एकमेकांचं ज्या घरात भांडणं जास्त होतात
समजायचं, कौतुक कमी पडलं, भांडणं हो नये असं वाटत असेल तर त्या ठिकाणी कौतुक करायला शिका. तुमच्याकडे बैलगाडी वापरतात का? बैलगाडी, पूर्वी बैलगाडी कुरकुरायला लागली तर काय करायचे शेतकरी? तिच्या चाकात चाकात बोला ना काय घालायचे? ऑइल, वंगण. वंगण कळतं की इकडे? ऑइल, ऑइल घालायचे. कुरकुर कमी व्हायचे, बैलांचं ओझं व्यवस्थित राहायचं. आज तीच कुरकुर आमच्या नातेसंबंधामध्ये. का कुरकुर वाढली? कुरकुर जर वाढली असेल तर त्याच्यात सुद्धा जसं गाडीच्या चाकात वंगण घालणं गरजेचं आहे, नातेसंबंधातली कुरकुर जर कमी करायची असेल तर त्याच्यात सुद्धा प्रेमाचा ओलावा असणं गरजेचं आहे. ढळ तिसरी भक्ती सांगितली पितृवचन. सगळ्या सगळ्या सुनानी आणि लेखांनी आपल्या मायबापांची सेवा प्रामाणिकपणे करावी. आणि विनंती असेल मायबाप, जो सासरा आपल्या सुनेला पोरगी मानेल तीच सून आपल्या पोराला आपल्या सासऱ्याला बाप मानल्याशिवाय राहणार नाही. गड प्रेमाचा हात दोन्हीकडूनही येणं गरजेचं आहे, एकाकडून तो आम्ही अपेक्षा करू नका. आणि चूक नेहमी एका बाजूने नसते, एका हाताने टाळी कधी वाजू शकत नाही. घरामध्ये नंदनवन फुलावं असं वाटत असेल तर सगळ्यांनी एकमेकांना प्रेमाने घेणं गरजेचं आहे. एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या सर्वजण. आता काय, तिकडे भजन चालू आणि इकडे कीर्तन चालू केलं त्यामुळे थोडासा गोंधळ होणारच आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या, मी 5 मिनिटांमध्ये थांबते. सर्वांनी मोठ्या प्रेमाने, जो व्यक्ती हात वरती घेणार नाही टाळकरीन वादक सोडून, जो व्यक्ती हात वरती घेणार नाही, जी स्त्री हात वरती घेणार नाही तिला तिच्या नवरीची शपथ आहे, ताई तुम्ही सोडून बर का. आणि जो पुरुष हात वरती घेणार नाही त्याला त्याच्या बायकोची शपथ. काही पोरं म्हणते ना आपल्याला बायकाच नाही, तुम्हाला अशा आगाव बायका भेटते कणी. घरातलं पाणी भरल्याशिवाय त्या बाया भाकरच येणार नाही तुम्हाला. आणि हात वरती घेतले तर मग जीव लावणारे बायका भेटतील. तुमचं व्हायचं राहिले का दादा? अजून घ्या ना हात प्रेमाने वरती, सोडा जरा हाताच्या घड्या. सर्वांनी हात वरती घ्या. हरी, मी पुढे म्हणते तुम्ही माझ्या सुंदर पाठीमागे भजन म्हणा. ज्याला उठून उभारून नृत्य करायचं असेल तर हरकत नाही, ज्याला उठून उभारून नृत्य करायचं असेल भजनात तो नृत्यही करू शकतो. आपण सुंदर भजनाचा आनंद घेणार आहोत. मी पुढे म्हणते माझ्या पाठीमागे तुम्ही सर्वांनी म्हणा. बोला घरीचे ना, बोला घरीचे नाम विठ्ठल पांडुरंग. श्री राधे, क्या बात है, वा वा. मागी उभा विठ्ठल पुढे हो वा विठ्ठल, वा. मागी उभा विठ्ठल पुढे हो वा विठ्ठल, ज्ञानोबाच्या विठ्ठला तुकोबाच्या विठ्ठला, जनाईच्या विठ्ठला मुक्ताईच्या विठ्ठला, वा वा. विठ्ठल 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 विठ्ठल, श्री राधे. पांडुरंग 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 पांडुरंग, बोला घरी जेना, बोला
चौथी भक्ती आपल्या समोर ठेवते थोडक्यात आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत व्यवस्थित? व्यवस्थित येतोय ना? काय कीर्तनातली नर्म विनोद काढायला सुद्धा बुद्ध्यांक उंचीचा लागतो. माझ्या कीर्तनात 2G ला 3G ला मी नेटवर्कच देत नाही. त्यांच्या दृष्टांत सिद्धांत शेवटपर्यंत डाउनलोडच होत नाही. 4G घेऊन बसलं तर आपलं कीर्तन कळते. बुद्ध्यांक उंचीचा लागतो. एकदा काय झालं प्रवेश दादा, एका शाळेमध्ये मराठीचा पेपर होता. बरिया विढल विषय होता. मला 1 लाख मिळाले ते मी काय करीन? फक्त 10 ओळी खर्च करायच्या होत्या आणि 1 लाखाचं गणित समोर मांडायचं होतं. मला सांगा काय अवघड होतं का? हॅलो झोपल्या काय अजून मला रिस्पॉन्स देत चला. तुम्ही बोलल्याशिवाय मला बोलता येणार नाही. फक्त 10 ओळी खर्च करायच्या होत्या आणि 1 लाखाचं गणित जोड काय सोप अवघड होतं का? त्या पोरानं लिहायला सुरुवात केली. 50,000 मी विहीर पाडीन किती झाले? 1 लाखातले किती उरले? 20,000 पाईपलाईन करीन किती खर्चिले? तुमचं गणित कच्चं आहे का? तुम्ही घरी कपडे धुतात ना नवरीचे? त्यांचे त्यांना कळाल्यावर कशा गुदगुल्या होतात? खिसे पण धुतात ना? हा धुतलीच पाहिले. त्याच्याशिवाय गणित पक्कच होत नाही आपलं. विढल त्याने निबंध लिहायला सुरुवात केली. 1 लाख मिळेल ते मी काय करीन? 50,000 विहीर पाडीन, 20,000 पाईपलाईन करीन किती झाले? 70. 10,000 घराला कलर मारीन किती झाले? राहिले किती? 10,000 मोठा स्क्रीन टचचा मोबाईल घेईन. आज जगायला लागतं तरी काय? अन्न वस्त्र निवारा छोटे पिनचा नाही तर मोठे पिनचा चार्जर. मला एकाने विचारलं सृष्टी कधी झोपते? म्हटलं सूर्यास्त झालं की पानं फुलं, पाने फुले आणि प्राणी सगळे झोपतात. जनावरं आणि पाने फुले झाडे सूर्यास्तानंतर झोपतात आणि माणसं एमबी संपल्यावर झोपतात. काही तर असे बहादर पाहिले मी. बॅटरी जाऊ डाऊन झाल्याशिवाय ते झोपतच नाही. आज जगायला लागतं तरी काय? 50,000 विहीर पडेन, 20,000 पाईपलाईन करीन, 10,000 घराला कलर मारीन, 10,000 स्क्रीन टचचा मोबाईल घेईन किती झाले? 90. राहिले किती? खर्चिले 90, राहिले 10. त्याला खर्चच करता येणार. त्याने बराच वेळा विचार केला, विचार केला. शेवटची घंटा झाली. 10 मिनिटांमध्ये त्याने कदरून कदरून विचार करून शेवटचं निबंधाचं वाक्य लिहून टाकलं. उरलेल्या 10,000 मी माझ्या बापाचं लगीन करीन. त्याच्या मास्तरने त्याचा पेपर आम्हाला दाखवला. म्हणे ताई अट्टा गेला मार्क किती देऊ? म्हणलं आपले ठरलेले तेवढे देऊन टाक. आपलं ठरलं काय? 1 लाखाचा ताळेबंद जुळला ना. त्या 1 लाखामध्ये तो काही करू? उरलेल्या 10,000 तो त्याच्या बापाचं लगीन करू. नाही तर त्याच्या सोच बदलो देश बदले गा. कीर्तन करण्यासाठी नर्म विनोद करण्यासाठी बुद्ध्यांक उंचीचा लागतो. पण तुमचं लक्ष माझ्याकडे असेल तर व्यवस्थित कीर्तन कळेल. चौथी भक्ती सांगितली. सेवा पती पत्नी असाल तर उभ्या आयुष्यामध्ये आपल्या पतीची सेवा प्रामाणिकपणे करणे. शास्त्र असं सांगतंय तू का म्हणे पतिव्रता तिची भारतावर नाही तर जगावरी देवावरी सत्ता. जी पत्नी आपल्या पतीची प्रामाणिकपणे सेवा करते तिची पूजा पंढरपूरचा मालक सुद्धा करतो. जी बाई नवऱ्याला आवडते ती जगाच्या मालकाला सुद्धा आवडते. बस तिची भक्ती. म्हणून आपल्याला कपट करायचा अधिकार नाही दिला. आपल्याला भांडायचा अधिकार जरूर दिला. बरं का ताई? दिला म्हणजे देवाने दिला नसतं तरी आम्ही भांडल्याशिवाय राहिलो नसतो. भांडणं म्हणजे आमचा जन्मसिद्ध हक्कच येतो. मी उन्हाळ्यात एक पोस्ट वाचली. बायकांना 15 आईस्क्रीम खाऊन थंडावा मिळत नाही. नवऱ्याला एका भांडणात प्राप्त होतो. काय खरंय का खोटे आता आपलं आपलं परीक्षण करा आपण. एकदा काय झालं एक नवरा बाहेरून आला आणि त्याने सनसनीत बायकोच्या कानामाग लावली. कशी लावली ऐका दादा.
नवऱ्याने आपल्या बायकोच्या सनसनीत काना माग लावली कशी जरा जोरात लावा की जमली नाही अशी जोरात काना खाली लावली तो म्हणे अगं भांडणं नाही तणणं नाही आता पाचच मिनिटं थांबते दादा मी थोडं माझ्याकडे लक्ष असू दे म्हणजे कीर्तनात तो म्हणे ती बायको म्हणे आहो काही भांडण नाही तंडण नाही तुम्ही डायरेक्ट आली माझ्या सनसनीत काना माग लावली काहीच चुकलं नाही माझं तो म्हणे अगं विडीस का तू जिथं प्रेम असत तिथं हानमार होती माझं प्रेम आहे तुझ्या रवेश दादा माझं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून तुला मारलं ती म्हणे असं होय तिनं बांगड्या माग सारल्या कमराला पदर खावला आणि दहा पाच लाटणी चार पाच फटके ती म्हणे पपेचे पप्पा तुम्हाला काय म्हटलं माझं काय तुमच्यावर प्रेम नाही का हे फक्त ऐकायचं निदच विसरायचं घरी जाऊन याचा कृपया प्रयोग करायचा म्हणून भारतीय नारी म्हणजे एवढी पवित्र आहे की ती पतिव्रताच म्हणली कोणत्याही पापी पुरुषाने तिचं दर्शन घ्यावं पावन आणि पवित्र व्हावं मर्यादा आणि विवेक आहे भारतीय नारीचे दोन अलंकार सांगितले तिची मर्यादा आणि तिचा विवेक जर तिच्याकडे असेल काय हिंमत आहे कोणी पापेची तिच्याकडे वाईट नजरेने पाहिजे दिसेल ती नजर जाळून टाकायची आणि दिसेल ती नजर जर वाईट पडत असेल तिच्या हातात चप्पल आहे आणि तिच्या नजरेत तिची मर्यादा आहे कोणाची नजर टाकण्याची हिंमत नाही भारतीय नारीकडे मग शास्त्राने आपल्यासाठी नियम सांगितला आयुष्यभर आपण आपल्या पतीशी प्रामाणिकपणे राहावं भांडा गड्या तुम्ही पण जी बायको आपल्या नवऱ्याशी कपट करून त्याला अंधारात ठेवून कपटाने वागत असेल 28 नरकात जागा नाही त्या पापिनीला 28 नरकात जागा नाही म्हणून नारी शक्तीने आयुष्यभर आपल्या नवरीशी प्रामाणिकपणे राहावं ही आपली आचारसंहिता आहे पण आता बोललो का तुमच्या कानाला जास्त गुदगुल्या होऊ देऊ नका पुरुषाने आयुष्यभर आपल्या पत्नीशीच प्रामाणिकपणे राहावं आणि चार चौघात तिचा मान सन्मान ठेवणं तिला माणुसकीची वागणूक देणं ही पुरुषाची आचारसंहिता आता वाजवाटाळी आता तुमच्याबद्दल बोलते टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे मारक्या म्हशीसारख्या तुमल्या आणि माझ्याकडे पाहू नका बरं पुरुषाने आयुष्यभर आपल्या पत्नीचा मान सन्मान करणं यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता ज्या देशा स्त्रियाचा सन्मान होतो तो देश जगात वंदनीय होतो म्हणून स्त्री क्षणाची जरी पत्नी असली तरी ती अनंत कालाची माता आहे माझी विनंती असेल पुरुष मंडळी तिला महागडी साडी कधी घेऊ नका गड्या तोडा दो तोडे ते तिला कधी दागिने करू नका पण विनंती असेल आयुष्याचं समर्पण ज्या धर्मपत्नीने आपल्यासाठी केलं प्रत्येक सुखात आणि दुःखात आपल्या पाठीमागे आपली सावली बनून जी राहिली खंबीरपणे आपल्या खांद्यावरती तिनं आपल्याला मदतीची साथ दिली सुखातही साथ दिली आणि दुःखातही साथ दिली विनंती असेल आपल्या धर्मपत्नीचा चार चौघात कधी अपमान करू नका माईबा तिला माणुसकीने वागवा रे माणुसकीने वागणं विनंती असेल अरे आपल्या गरिबीतही ज्या पत्नीने आपली साथ दिली मायबाप जग लांब गेलं कोरोनाच्या काळात तास तासभर फोनवर बोलणारी साधा मिस कॉल सुद्धा देत नव्हती अशा वेळी आपली पत्नी आपली साथ सोडत नाही कधी पण विनंती असेल आयुष्य गेलं आपलं तुला तर काही दादा थोडा आवाज द्याकडे शेवटी आयुष्य जात आपलं तुला तर काही बोला ना तुला तर काही मला हे कळत नाही महिला मंडळा नेमकं कळतं कधी लहान असते बापाच्या धाकात बाप म्हणतो पोरीला कळत नाही लग्न होतं वयात येते भावाच्या धाकात भाऊ म्हणतो बहिणीला कळत नाही लग्न होतं नवऱ्याच्या धाकात नवरा म्हणतो बायकोला कळत नाही म्हातारी होते पोरासोरांच्या धाकात पोरसोर म्हणतात आमच्या आईला काही कळत नाही आयुष्य जातं रे तिचं मला हे कळत नाही स्त्री असा देव आहे आयुष्यभर इथं मला बसलेल्यापैकी अशी एखादी महिला दाखवा जिनं उपवास केला एखादं व्रत केलंय स्वतःसाठी मी कीर्तन करणं सोडून दे ज्या दिवशी महिला स्वतःसाठी जगेल तिनं उपवास जरी धरला ना नवऱ्याचा आजार बरा होऊ दे प्रवेश दादा पोराला पोरग होऊ दे पोरीचं लग्न जुळू दे पोराला नोकरी लागू दे स्वतःसाठी ती बाई कधीच उपवास करत नाही रे एवढं समर्पण ज्या नारीचं आपल्यासाठी विनंती असेल माझी चार चौघातीचा कधी अपमान करू नका घरात सगळ्यात मोठं समर्पण असेल तर नारी जातीचं आहे संसारासाठी आयुष्य जातं तुमचं ज्या दिवशी तिला खऱ्या खऱ्या गोष्टी कळतील त्या दिवशी क्षमा मागून सांगते माझा वाक्याचा विपर्यास करू नका मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते तुम्ही काय ऐकता याची मी जबाबदारी स्वीकारत नाही कीर्तन रेडीमेड कपड्याचं दुकान आहे कीर्तनकार बोलतात वेगळे उद्देशाने बसलेलं टपूनच असतं हे कोणावर फिट बसतंय
रेडीमेड कपड्याचं दुकान इथं कोणाचंच माप घेऊन कपडे शिवले जात नाही, पण तयार झालेला कपडा कोणाला ना कोणा तरी फिट्ट बसल्याशिवाय राहत नाही. ज्या दिवशी नारी जातीला खऱ्या खऱ्या गोष्टी कळतील त्या दिवशी क्षमा मागून सांगते पितृ माई बाप, त्या दिवशी चपात्याचं लाटणं तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही गड्या. त्या दिवशी आता वाजवा ना टाळ्या, ज्या दिवशी तिला खऱ्या खऱ्या गोष्टी कळतील. चार चौघात आपल्या पत्नीचा कधी अपमान करू नका. काय झालं, एकदा एक पत्नी आपल्या पतीला भांडू लागली, माझ्याकडे सगळं माझा असताना अधिकार मात्र तुझा, माझ्याकडे सगळं माझा असताना अधिकार मात्र तुझा. आता लक्ष देऊन ऐका बरं का महिला मंडळ, घरी जाऊन हे आतापर्यंत म्हणलेत ना तुम्हाला, तुला कळत नाही तुला कळत नाही, असे सोप्यावर बसून तासायचे वकील जशी हाजरी घेतो ना आरोपीची, असं काही करू नका, भांडू नका. माझा अशी इच्छा नाही तुम्ही घरी गेल्यानंतर भांडायची. किती समर्पण आहे नारी जातीचं आपल्या संसारासाठी. तिसरी भांडू लागली, प्रेमाचं भांडण असं वाढदिवस समजून तरी एकदा घरात भांडणाशिवाय मजाच नाही कडे संसार काढायला. ह्या भांडत नसले तर तुम्ही त्यांची चेष्टा करायची, पण चेष्टा अशी करायची बरं का प्रवीण दादा, भांडणं झाली पाहिजे. भांडणं चेष्टा अशी करायची ती जिरवीत आली पाहिजे, रट्टे खायची पाळी नाही आली पाहिजे, चेष्टा जिरवीत आली पाहिजे, चेष्टा असावी मस्त फ्रेश वातावरण राहतं. ती पत्नी भांडू लागली पतीला, केस माझे वेणी तुझ्या नावाची, भांग माझा सिंदूर तुझ्या नावाचा, कपाळ माझं कुंकू तुझ्या नावाचं, नाक माझं नथ तुझ्या नावाची, गळा माझं मंगळसूत्र तुझ्या नावाचं, हात माझे पाटल्या तुझ्या नावाच्या, पाय माझे जोडवे तुझ्या नावाचे, पोट माझं गर्भ तुझ्या नावाचा, दर्शन घेते मी आशीर्वाद मात्र मिळतो तुला सौभाग्यवती, माझ्याकडे सगळं माझं असताना अधिकार मात्र तुझा, माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं, माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं, सांग तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं. एवढे पुरुष मंडळी बसले, आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही सौभाग्यवती आहोत. काय पुरावा आहे तुमच्याकडे, तुमचे लग्न झालेत म्हणून आहे तुमच्याकडे पुरावा? आधार कार्ड ते बी आमचं ना, मिलं पिलं तर काहीच पुरावा नाही तुमच्याकडे. आमच्या इतकं समर्पण आहे तुमचं, समर्पण आहे का बोला ना, आमच्या इतकं समर्पण आहे का तुमचं? आजपासून घरी गेल्यानंतर चार चौघात आपल्या धर्मपत्नीचा अजिबात अपमान करायचा, अपमान करायचा म्हणजे आतापर्यंत करीत होते कबूल तरी झाली. इथून पुढे घरी गेल्याच्या नंतर आपल्या पत्नीचं प्रत्येकाने कौतुक करायचं, का की नाही बस असं म्हणायचं. जेवायच्या ताटावर बसली फक्त आधी विचारायचं भाजी तूच बनवली का, नाही तर घोटाळा व्हायचा. ती म्हटली हो, तिसरा घास तोंडात घातला म्हणायचं वा पपीचे काय भाजी झाली, असलं वांग्याचं भरीत अख्ख्या निंबोरे गावात कोणालाच जमत नाही. हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर टीप देतात ना, घरी टीप मागितली जाते का? आजच्या कीर्तनातून टीप म्हणून लक्षात घ्यायचं, ज्या घरच्या प्रसादाचं कौतुक होत त्या घरी महिला अजिबात आजारीच पडत नाही असा आमचा हजारी हिशोब. पतीने पत्नीचं कौतुक करावं. आणि आता तुम्ही लक्षात घ्या ग, कान उघडे ठेवून ऐका, नवऱ्याने कधीतरी कडक स्त्रीचे सुंदर नवे नवे कपडे घातले आणि नवरा येऊन समोर उभा राहिला तर त्याला असं म्हणायचं वा पपीचे पप्पा आज किती देखणे दिसताय तुम्ही, आपल्या नवऱ्याचं कौतुक आपण नाही करणार काय, त्याची सेक्रेटरी करीन का ग? घरात कौतुक झालं पाहिजे. ज्या घरामध्ये कौतुक होतं त्या घरी भांडणंच होत नाही. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा, त्याच्या तीनही चरणाचा अर्थ मी सरळ सरळ सांगते, माझा वेळ संपून गेला आणि तिकडून गोंधळ चालू आहे, तिकडून भजन चालू आहे, आता क्षमा असावी, भजन चालू आहे तिकडून, त्यामुळे तुम्हालाही आवाज व्यवस्थित येत नाही. वेळेत मी माझ्या थांबते. जीवनात कर्म प्रामाणिकपणे केलं हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. आणखी कोणती विष्णूची? सत्य बोले मुखे हिची विष्णूची महापूजा, दुखवी अनेकांच्या दुःखी हिची विष्णूची महापूजा का हो तुक बराय. जीवनात कर्म प्रामाणिकपणे झालं तर ती सेवा ईश्वर चरणी समर्पित होतेच का? तुकोबारांनी सांगितलं मनात दृढ निश्चय असेल तर का शक्य होऊ शकत नाही. अभंगाचं शेवटचं
गाथेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। तुकोबऱ्या गाथ्यात प्रणय देता साध्य ती साध्य करीता सायास कारणा अभ्यास तुका म्हणी ओले मूळ भीती खडकाचे अंग अभ्यासाचे संगकारी सिद्ध केल्याने होता गिरे आधी केलीची पाहिजे। देया मागे धावत असताना परिस्थितीची नाही तर मनस्थितीची गरज असते। देया मागे धावत असताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नये। आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना लोक हसत राहतात माई भाऊ, लोकांकडे पाहू नका। कसंही वागा लोक नावच ठेवतात। आपलं ध्येय आपण गाठायचं। चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या कार्याला विरोधक हे असतातच। दगड त्याच झाडावरती पडतात ज्या झाडाला फळं असतात। कुत्र्याला गती माणसाला प्रगती कधी सहन होत नाही। जीवनात कर्म करत असताना निश्चय जर दृढ असेल, लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। मंजिले तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जाना होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती। झालेली सेवा गणपति बाप्पाच्या चरणी सर्व श्रोते सज्जनाच्या चरणी अर्पित करून अभंगाचा एक चरणाचा भावार्थ आपल्या समोर ठेवला। वेळ अतिशय कमी होता आणि धावत्या वेळेमध्ये एक चरण या ठिकाणी आणि आपण हा अभंगाला सोडवणारे कोणी? गुंतलो तर आपण सुटायचंय आपल्याला। कधी योग आला याच परिसरामध्ये हाच अभंग घेऊन पुढे तीन चरण या ठिकाणी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करे। झालेली सेवा गणरायाच्या चरणी समर्पित। त्याचप्रमाणे श्री प्रवेश दादा गुडवी, सौ कांचनताई प्रवेश दादा गुडवी, त्याचप्रमाणे कुमारी जानवी आणि चिरंजीव दर्श हे सुंदर कुटुंब या ठिकाणी गुडवी परिवाराने सुंदर अशा बाप्पांच्या जन्मोत्सवाचं आणि जयंतीचं थाटामाटामध्ये या ठिकाणी आयोजन केलं आणि महोत्सवाचं आयोजन केलं। गणरायाच्या चरणी प्रार्थना करूया की या गुळवी परिवाराला गणराया गणपती बाप्पा त्यांचं आयुष्य हे सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावो। त्यांच्या हातून देशसेवा, राष्ट्रसेवा, समाजसेवा, गोमातेची सेवा, वारकरी संप्रदायाची सेवा, मातृपितृसेवा अखंडितपणे अविरतपणे अशीच घडत राहो आणि यांच्या दरबारामध्ये सदैव हरिनामाचा जयघोष आणि हरिनामाचा जय जयकार सदैव असाच बरसत राहो आणि गणरायाची कृपा सदैव या परिवारावरती असो। वेल मांडवावर जाईल आणि मांडवाला बोजा होईल। तुमच्या सात पिढ्या कशाचीच कमतरता पडणार नाही। गणरायाचा आशीर्वाद आपल्यावरती सतत असाच बरसत राहो आणि सर्वांनाच गणराया हा आशीर्वाद प्राप्त करून देऊत। कुणाच्याही मनामध्ये द्वेष, मत्सर, अहंकार या भावना निर्माण न हो। प्रत्येकाने एकमेकांशी माणुसकीने आणि प्रेमाने वागावं ही ठिकाणी गणरायाच्या चरणी प्रार्थना करूया। झालेली सेवा गणपती बाप्पाच्या चरणी समर्पित। एकदा गुळवी परिवारासाठी प्रवेश दादा असतील, त्याचप्रमाणे कांचनताई असतील, त्यांचे सर्व भाऊ असतील, त्यांचे आई वडील असतील, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व मित्र परिवार, सहकारी मित्र असतील, सर्वांचे धन्यवाद ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली। कारण खेळ नव्हे कल्याचा मनोनी मेळ मिळविला। एवढा सुंदर उत्सव साजरा करत असताना अनेकांची मदत आदरणीय प्रवेश दादांना लाभली। त्यांचा मित्र परिवार, सहकारी मित्र, आप्तेष्ट, त्यांचे सर्व चुलते, काके, आई वडील सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद। एकदा सर्वांसाठी जोरदार ताळी वाजवा। एकदा सर्व वारकरी मंडळीसाठी जोरदार ताळी वाजवा। कारण ट्रॅफिक मध्ये फसले असताना एवढ्या संकटातून गणरायानेच विघ्न बाजूला केलं आणि तुम्ही सुखरूप या ठिकाणी नियोजित वेळेमध्ये पोहोचला त्याबद्दल सर्व वारकरी मंडळीचे धन्यवाद। वाणीला पूर्णविराम। ज्ञानेश्वर माऊली।